महिला आणि उल्हासनगर नदी बचाव समितीनं नदी माईची अनोखी ओटी भरली. उल्हास नदीला 11 रंगीत साड्या समर्पित करण्यात आल्या. राजमाची डोंगरावरून खाली येत कर्जत, बदलापूर, अंबरनाथ आणि कल्याण या मार्गे समुद्रास मिळणारी 12 महिने जवळपास लाखो लोकांना मुबलक पाणी आणि निसर्ग देण्याचं काम अविरतपणे करणारी उल्हास नदी. या नदीमुळं कल्याण, डोंबिवली आणि इतर परिसरात पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असतो. नदीच्या काठावर असलेल्या आदिवासी पाडा आणि गावकऱ्यांना जगण्याचा आधार तर मिळाला, शिवाय दोन वेळच्या अन्नासाठी करावी लागणारी भटकंतीही थांबवली. या नदीच्या ऋणांमधून मुक्त होण्यासाठी नदीचं पूजन करण्याची प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे. हीच प्रथा पारंपरिक सुरू राहावी, त्याचबरोबर सध्या सांडपाणी, कचरा, नदीपात्रात टाकले जाणारे टाकाऊ वस्तू यामुळं नदीचं रूपांतर नाल्यात होत असल्यानं पहिल्या पुरामध्ये आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना या नदीपासून हानी होऊ नये यासाठी नदी किनारी राहणाऱ्या आणि नदी वाचवण्यासाठी नेहमीच सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या महिला आणि उल्हासनगर नदी बचाव समितीनं आज रायता नदी पात्रावर हळदी कुंकू वाहून नारळ, रंगीबेरंगी 11 साड्या अर्पण करून तिची ओटी भरून पूजा करत नदी माईला आपल्याकडून झालेल्या चुकांची माफी मागत नदी वाचवण्यासाठी कचरा नदीत टाकू नये असं आवाहन करण्यात आले. ही उल्हास नदी जी आहे ती आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यांचीच एक आई आहे. आई आणि आपल्याला पाणी सगळेच लोक, मला वाटतं लाखो लोक या उल्हास नदीचं पाणी पितात, वापरतात, सगळं काय करतात. पण नदीची आठवण आणि नदीची काळजी कोणी फार मोजके लोक असतील ते घेत असतील. तर अशा पद्धतीने काही कार्यकर्ते आहेत आता उल्हास नदीसाठी, ते खूप काम करतात. अगदी जलपर्णी साफ करण्यापासून तर प्रत्येक बारकाईच्या गोष्टी या उल्हास नदीसाठी ते खूप प्रयत्नशीलपणे कामं करत आहेत. तर या उल्हास नदीची जेव्हा पावसाळ्यामध्ये भरती होते तेव्हा आमचा एक पारंपरिक विधीसुद्धा आहे, जो नदीला साडी, नारळ आणि हळद कुंकू वगैरे असं सगळं अर्पण करून दिला जातो. तर तो विधीसुद्धा आज सगळ्यांनी केलेला आहे उल्हास नदीवर. तर हा विधी आहे आणि एक नदीची सर्वांना आठवण व्हावी, नदीची काळजी सगळ्यांनी घ्यावी यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. एकूण किती साड्या तुम्ही वाहिलेल्या आहेत आणि काय आवाहन कराल? आम्ही एकूण 11 जणींनी, 11 सुवासिनींनी 11 कलरच्या साड्या या नदीला अर्पण केलेल्या आहेत. आणि माझा सांगण्याचा उद्देश असाच आहे की सगळ्यांनी नदीची काळजी घेऊन नदीचा जो मान सन्मान आहे तो नदीला दिलाच पाहिजे. इवन त्याच्यामध्ये फक्त निर्माल्य टाकणं, राख टाकणं हे असले प्रकार कोणी करू नये माझ्या तरी मते. आणि नदीला खरंच पवित्र माना, नदीची काळजी घ्या एवढंच सांगते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.